करता। मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणे ही काळाची गरज, बालाजी सुवर्णकर गुरुजी। सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असले तरी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणे ही काळाची गरज आहे। विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना नियमित हसत खेळत शिक्षण दिल्यास विद्यार्थी आपोआपच या आनंददायी शिक्षणातून शिक्षणासाठी प्रवृत्त होतील। सध्या पालकांचा होड हा मराठी माध्यमांपेक्षा इंग्रजी माध्यमांकडे वळलेला असून या इंग्रजी माध्यमांच्या विविध अभ्यासक्रमांमुळे, स्पर्धा परीक्षांमुळे सर्वत्र स्पर्धा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवण्यासाठी आनंददायी शिक्षण दिल्यास विद्यार्थी आपोआपच हसत खेळत अभ्यास करून गुरुजींनी दिलेला अभ्यास हा आनंदाने विद्यार्थी आपल्या घरी प्रत्यक्षरित्या करतील व आनंदाने अभ्यास केल्याचा आनंद पालकांच्या घरातील सर्व कुटुंबियांनाही होईल व त्यांचा आदर्श इतर त्यांच्या घरातील भावंडांना होईल व त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर घरातील भावंडे देखील त्यांच्यासोबत अभ्यास करतील। सध्या मराठी माध्यमांच्या शाळांपेक्षा इंग्रजी व CBSEच्या शिक्षणांकडे अनेक पालकांचा कल निर्माण झाला आहे, परंतु सर्वसामान्याचे विद्यार्थी अशा शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, कारण या माध्यमांच्या शाळांना खूप आर्थिक सहाय्य पालकांना हजारो रुपये फीज या शाळेत स्वीकारतात व त्या सर्वसामान्यांना परवडत नाही। परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्यापासून आजतागत मराठी माध्यमाशिवाय कुठलाही अधिकारी मराठी माध्यमाशिवाय इंग्रजी अभ्यासक्रमातील एकात मोठ्या पदावर अधिकारी होऊ शकला नाही हे आपण प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहत आहेत। म्हणून सध्या मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्यासाठी व मराठी माध्यमांचा प्रसार प्रचार होण्यासाठी सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन एखाद्या स्वयंसेवी संस्थेमार्फत समाज प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे। या आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना एक ऊर्जा निर्माण होते, कारण या आनंददायी शिक्षणात मुलांना प्रत्यक्ष कृतीतील व वैयक्तिकरित्या लक्ष देऊन मराठी माध्यमांचे गुरुजी हे सतत आपले ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात। म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आनंददायी शिक्षण देण्यासाठी पुढाकार देऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे त्यांनी केलेल्या आनंददायी शिक्षणातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सतत कौतुक केल्यास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम मिळत राहील। मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्यासाठी आता जनजागृती करणे ही काळाची गरज असून शिक्षणाची गंगा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य मराठी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांनी करावेत। प्रत्येक मराठी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांनी मराठी विषयासह इतर सर्व विषय प्रत्यक्षरित्या अध्यापन केल्यास शाळेतील विद्यार्थी संख्या टिकून राहील व विद्यार्थ्यांना सतत मातृभाषेचे महत्त्व पटवून दिल्यास आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्याही टिकून राहील। सध्या या मराठी माध्यमांच्या शाळा टिकवणे ही काळाची गरज आहे। मातृभाषेशिवाय शिक्षणाला पर्यायच नाही असेही म्हणावे लागेल, कारण जगविख्यात श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेतून लिहिलेली असून अख्ख्या जगविख्यात झाली। श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचा नंददीप लावलेला असून हा नंददीप सतत टेवत ठेवण्यासाठी वारसा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून उत्तम शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे मत टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक बालाजी सुवर्णकर गुरुजी यांनी व्यक्त केले। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, लातूर, प्रतिनिधी सुभाष तगाळे।